उल्हासनगरच्या नेताजी चौकात असलेल्या न्यू इंग्लिश हायस्कूल विरोधात पालक आक्रमक झालेत. पालकांनी थेट महापालिका गाठून आंदोलन केले. फी वाढी विरोधात अनेकदा निवेदन देऊनही कारवाई होत नसल्याने हे आंदोलन करण्यात आले. इयत्ता पहिली ते चौथी वर्ग हे विनाअनुदानित आहे, त्यासाठी वार्षिक फी ही 20,000 रुपये आकारली जाते. इयत्ता पाचवी ते दहावीचे वर्ग हे अनुदानित आहे, त्यासाठीही 15,000 रुपये फी आकारले जात असल्याचा आरोप पालकांनी केलाय. अनुदानित असताना फी का आकारली जाते असा प्रश्न उपस्थित केला जातोय. 8 दिवसात फी वाढी विरोधात ठोस भूमिका शाळेने घेतली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पालकांनी दिलाय. शिक्षण विभागाच्या समस्या जर म्हटलं साहेब तर गेल्या 15 वर्षापासून सत्ताधारी पक्ष असू या विरोधक असू यांनी महानगरपालिका उल्हासनगर मधल्या सर्व शाळा डुबवलेल्या आहेत. शिक्षण व्यवस्था पूर्णतः समाप्त केलेली आहे. त्याच्यामुळे आम्हाला कारण नसताना ऐपत नसताना खाजगी शाळेकडे जावं लागतंय. अशीच एक शाळा खाजगी शाळा आहे उल्हासनगर 5 मध्ये न्यू इंग्लिश हायस्कूल म्हणून. त्याच्यामध्ये 5वी ते 10वी अनुदानित वर्ग आहेत, 1ली ते 4थी विनाअनुदानित आहेत. तर विनाअनुदानितचे पण फीजचं काही क्रायटेरिया असतो, फीज कशी वाढवली गेली पाहिजे, कशी फीजचं स्ट्रक्चर आहे त्याला डावलून ते शाळा प्रशासन 1ली ते 4थी जे विद्यार्थ्यांची जवळपास 20,000 फी वसूल करत आहे वार्षिक. आणि 5वी ते 10वी पूर्णतः अनुदानित असून देखील मागील 10 वर्षापासून त्या शाळा प्रशासनाने त्या व्यवस्थापक मंडळाने विद्यार्थ्या पालकांकडून अनुदानित वर्गांच्या फी घेतलेल्या आहेत. त्यांनी सुरुवात केली ती 2,500 मुलांची फी घ्यायची. त्यावेळेस पालकांना वाटलं ठीक आहे वर्षाच्या 2,500 काय नाही चला शाळेला मदत होईल. तर शाळाला मदत करण्याच्या हेतूने काही पालकांनी त्यापासून पैसे दिले जातात. मी पालक आहे, मी देखील तो फी भरलेला आहे, पण तोच पैसा गोळा करून आज ते शाळा प्रशासन भस्मासूर झालेलं आहे. त्या भस्मासुराची अशी आता अपेक्षा आहे की आम्हाला ती फी 30,000 पाहिजे होती. त्याने 30,000 फी तर तसं नोटीस काढलं यावर्षी, तर तुरंत लगेचच काही राजकीय पक्षांनी तिथे आंदोलन केलं आणि ती फी कमी करून 15,000 आली. अनुदानित वर्गाची फी घ्यायची नाही आहे तरी देखील ते 15,000 डिमांड करताय. त्यासाठी त्यांनी किट तयार केलेलं आहे, त्या किटमध्ये काही साहित्य आहे, त्याच्यामध्ये गणवेश बुटं काही त्यांनी शिक्षण ते त्यांनी पुकलेट स्वतः छापलेलं आहे. त्याच्यामध्ये काही प्रश्न लिहिले, त्या प्रश्नाचं उत्तर टीचर येऊन फळ्यावर लिहिते आणि ज्यांनी ते किट घेतले त्याच मुलांना ते उत्तर मिळतंय लिहायला. इतर मुलांना शिकायला देखील तिकडे दिलं जात नाही, वर्गात बसवलं जात नव्हतं. आम्ही अनेक आंदोलन केल्यानंतर अधिकाऱ्यांना आदेश दिले का विद्यार्थ्यांना वर्गाच्या बाहेर काढता येत नाही, वर्गात बसवलं जातंय. पण तो मुलगा गरीब असल्यामुळे त्याच्या वडिलांनी फी नाही भरली, त्याच्या पालकांनी फी नाही भरली तर त्या मुलाला शिक्षण दिलं जात नाही आहे. अशा अनेक तक्रारी घेऊन आम्ही वारंवार पत्रव्यवहार केलेत, पण शाळा प्रशासन, महापालिका प्रशासन, जिल्हा अधिकारी ठाणे, शिक्षण विभाग कोणतीही कारवाई त्या शाळेवर करत नाही. त्याचं कारण कदाचित असं असावं का आजवर त्या शाळा प्रशासन जो पैसा कमवलेला आहे त्या पैशाचा गैरवापर कुठेतरी होत असावा आणि त्यामुळेच कोणताही अधिकारी शाळा प्रशासनावर कोणती कारवाई करण्यास तयार नाही आहे. आम्ही वारंवार सांगून झालेलं, आज आम्ही पालिकेत आलो होतो, आंदोलनाचा इशारा आम्ही 15 दिवसापूर्वी दिला होता, पण एकही सक्षम अधिकारी पालिकेत उपस्थित नाही. सोमवारचा दिवस आहे, कामकाजाचा 1ला दिवस आहे आठवड्याचा, कोणताही सक्षम अधिकारी पालिकेत उपलब्ध नाही आहे. आता जवळपास 1.5 वाजून गेलेला आहे, कोणता अधिकारी आले नाही, विविध कारणं सांगितले गेलेत. आमच्या आंदोलनात पण थांबवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी सांगितलं की आज अधिकारी उपस्थित नाही आहेत, तुम्ही उद्या या, तुमच्या प्रश्नांचा आम्ही तोडगा काढू.